खूप मऊ जाळीदार आणि सा उपवासाचा ढोकळा बनलेला आहे तुम्हाला देखील हा ढोकळा बनवायला नक्की आवडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार निशा मधुरीमा मराठी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे उपवासाचा ढोकळा याला वरईचा ढोकळा किंवा भगरीचा ढोकळा असं देखील म्हंटल्या जाते नवरात्राचा उत्सव सुरू झालेला आहे आणि आपल्याला देखील नवरात्राचे उपवास असतील तर नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर याप्रमाणे अगदी झटपट बनणारा वरईचा ढोकळा तुम्ही बनवा हा तुम्हाला नक्कीच आवडेल याला बनवायला आपल्याला साहित्य देखील फार कमी लागतं आणि फार कमी वेळात हा बनवून तयार होतो बेकिंग पावडर किंवा इनो न घालता देखील इतका जाळीदार उपवासाचा ढोकळा कसा तयार करता येईल हे बघण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे उपवासाचा ढोकळा बनविण्याकरिता इथे एक कप भगर घेतलेली आहे याला वरई किंवा भगर असेही म्हणतात याला जाडसर वाटून घेतलेला आहे खूप जास्त बारीक पावडर नाही करायचं आहे याला बाउलमध्ये घालूया पाव कप साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे हे देखील याप्रमाणे जाडसर वाटून घेतलेलं आहे यालाही बाउलमध्ये घालूया यामध्ये सात ते आठ गोडलिंबाची पाणी घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे याला यामध्ये घालूया त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे यालाही बाऊलमध्ये घालूया यामध्ये एक लहान चमचा सेंदव मीठ घेतलेला आहे उपवासाकरिता आपण सेंदव मीठ खात असतो त्यामुळे सेंदव मीठ इथे घालत आहे यामध्ये एक लहान चमचा पिठी साखर घालूया साखर घातल्यामुळे या याची चव आंबट गोड अशी बॅलन्स होते अर्धा कप दही घालूया बघा हे दही फार घट्ट आहे हे घरी जमवलेलं दही आहे जर तुम्हाला दही बनविण्याची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे कळवू शकता यात दही घालूया व याला छान मिक्स करून घेऊया याला छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप पाणी मी इथे घेतलेलं आहे यातलं पाव कप पाणी आधी घालणार आहे याला छान मिक्स करून घेऊ आवश्यकतानुसारच पाणी आपल्याला घालायचं आहे पाव कप पाणी पुन्हा घातलेलं आहे आता टोटल इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे याला छान मिक्स करून घेऊया बघा आता हे छान मिक्स झालेलं आहे आता याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला रेस्ट करण्याकरिता ठेवायचं आहे कारण ही जी वरई आपण घातलेली आहे ही छान फुलून येईल पंधरा मिनिटे पूर्ण झालेली आहेत याचं झाकण काढूया बघा हे फार दाटसर दिसतं आहे यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागणार इथे मी पाव कप पाणी पुन्हा घालते आहे आपण यामध्ये अर्धा कप दही व पाऊंड कप पाणी घातलेलं आहे जरे मिश्रण याप्रमाणे जर असं या कन्सिस्टन्सीचं नाही वाटलं आपल्याला तर यामध्ये तुम्ही एक कप पाणी देखील घालू शकता परंतु आपल्याला मिश्रण या कन्सिस्टन्सीचं असायला हवं याची काळजी घ्यायची आहे आता यामध्ये अर्धा लहान चमचा खाण्याचा सोडा घालूया याला छान मिक्स करून घेऊया सोडा घातल्यानंतर याला खूप छान मिक्स करायचं आहे जर याला आपण छान मिक्स केलं नाही तर जेव्हा आपण ढोकळा खाऊ त्यावेळेला ढोकळा आपल्याला जळजळ वाटतो कारण सोडा हा एका बाजूला गेलेला असतो त्यामुळे याला छान मिक्स करणे फार महत्त्वाचं आहे ढोकळ्याचं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे चला आता याला आपण सेट करूया याकरिता मी इथे एक स्क्वेअर शेपचा केक टीन घेतलेला आहे तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा सेट या याला सेट करू शकता यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ब्रशनी याला छान ग्रीस करून घेऊ त्यामुळे ढोकळा अगदी सहज बाहेर निघतो यामध्ये आता ढोकळ्याचं मिश्रण घालूया बघा या कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला हवं आहे मिश्रण यामध्ये घालून झालेलं आहे आता आपण याला असं टॅप करून घेऊ टॅप केल्यामुळे यामध्ये जी काही एअर असते ती बाहेर निघून जाते व आपला ढोकळा छान जाळीदार बनतो ढोकळ्याला शिजवून घेण्याकरिता इथे आपण प्रेशर कुकरचा वापर करणार आहोत प्रेशर कुकर गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये जाळी घातलेली आहे यात दोन कप पाणी घालूया जर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही एक ग्लास पाणी यामध्ये घाला यावर आता ढोकळ्याचा हा जो टीन आहे तो ठेवून देऊया आणि कुकरचं झाकण छान लावून घेऊया कुकरची रिंग आपल्याला काढायची नाही या फक्त शिटी काढून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर याला दहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटे पूर्ण झालेली आहेत आता आपण कुकरचं झाका उघडूया बघा किती वाफ निघते आहे अगदी कॅमेऱ्यावरसुद्धा वाफ दिसत आहे ढोकळा खूप छान शिजलेला आहे आपण याला तपासून बघू की हा पूर्णपणे शिजलेला आहे की नाही एक फोर्क यामध्ये टाकून बघू बघा बग फोर्क अगदी क्लीन आलेला आहे याचा अर्थ आहे ढोकळा छान शिजलेला आहे फार गरम झालेलं आहे हे भांडं याला एका कपड्याने किंवा सांडशीच्या मदतीनेच बाहेर काढा याला आता पाच ते दहा मिनिटे थंड व्हायला ठेवू त्यानंतर आपण याला मोल्डच्या बाहेर काढू मोकळ्यावर घालण्याकरिता आता आपण फोडणी तयार करून घेऊ जशी आपण डाळ तांदूळाचा ढोकळा करतो त्यावर फोडणी घालतो तशीच आपण यावर देखील फोडणी घालणार आहोत याकरिता एक लहान चमचा तेल पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक लहान चमचा जिरे घातले आहे जिरे छान तडतडले आहे यामध्ये दोन ते तीन गोडलिंबाची पाणी घालू व एक लांब चिरलेली हिरवी मिरची घालूया याला एक मिनिट मध्यमाचेवर परतून घेऊया आता ही फोडणी तयार झालेली आहे ढोकळ्यावर घालण्याकरिता ढोकळा आता थोडा थंड झालेला आहे आता आपल्याला या मोल्डच्या बाहेर काढायचं आहे याला एका सुरीने याच्या कडा आधी आपल्याला अशा लूज करून घ्यायच्या आहे त्यामुळे ढोकळा अगदी अलगद बाहेर निघेल आता यावर एक प्लेट ठेवून याला असं उलट करून घ्यायचं आहे थोडं टॅप केलं की हा ढोकळा बाहेर येतो बघा खूप छान ढोकळा बाहेर आलेला आहे आता याला आपण सरळ करून घेऊया आता याला सुरीच्या मदतीने छान कापून घेऊया जितके लहान किंवा मोठे तुकडे तुम्हाला आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही याला कापून घेऊ शकता मी याला अशा लहान लहान तुकड्यांमध्ये कट करत आहे बघा खूप सहज हा कापला जातो आहे अगदी सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी बनलेला आहे यावर आता फोडणी घालूया जी आपण तयार करून ठेवलेली आहे खूप छान हा ढोकळा बनलेला आहे यात आपण इनो देखील घातलेला नाही आहे तरी हा ढोकळा बघा किती छान स्पॉन्जी बनलेला आहे यातील एक पीस आता मी तुम्हाला उचलून दाखवते बघा यावर जाळी किती छान आलेली आहे आणि अगदी मऊ हा बनलेला आहे चला आता याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान हा ढोकळा बनलेला आहे अगदी स्पंजी आणि मऊ चविष्ट असा वरईचा ढोकळा बनून तयार आहे या मी याला शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करत आहे या चटणीची रेसिपी मी खूप लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही याला शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी चिंचेची चटणी हिरवी चटणी किंवा अगदी दह्याबरोबर देखील खाऊ शकता फारच छान लागतो हा दह्याबरोबर देखील चला आता मी या ढोकळ्याला खाऊन बघते आणि सांगते तुम्हाला की कसा बनलेला आहे खूप छान दिसतो आहे वाव जितका छान हा दिसतो आहे तितकी छान याची चव आलेली आहे अगदी मस्त चव आलेली आहे अफला तून लागतो आहे तुम्ही देखील हा वराईचा ढोकळा नक्की करून बघा व तुमचा ढोकळा कसा बनलेला आहे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा याचबरोबर जर तुम्हाला उपवासाच्या आणखी कोणत्या नवीन नवीन रेसिपी बघायच्या असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळू शकता आम्ही त्या रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व आपल्या मित्रमंडळींसोबत याला शेअर करायला अजिबात विसरू नका याचप्रमाणे छान छान रेसिपी बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमच्या ये येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळविण्याकरिता बेलच्या बटनला देखील क्लिक करा तुम्ही आम्हाला फेसबुक इंस्टाग्राम व ट्विटरवर देखील फॉलो करू शकता फ्रेंड्स तुम्ही आमच्या फेसबुक पेज निशा मधुरिमा रेसिपीजला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपली काळजी घ्या